मित्रांनो, युनोच्या अन्न व शेती संस्थामार्फत सन 2001 पासून जागतिक दुग्ध दिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून दुधाचे उत्पादन आणि दुग्ध व्यवसायाची माहिती संपूर्ण जगाला कळावी म्हणून प्रसारित केली जाते. वेगवेगळ्या देशांचे दुग्ध दिन हे वेगवेगळे आहेत, पण 1 जून हा सोयीचा असल्यामुळे अनेक देशांनी एकत्रितरित्या मिळून 1 जून हा जागतिक दुग्ध दिन म्हणून निश्चित केला. दूध हे पूर्णान्न आहे, त्यामुळेच लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी पिणे आवश्यक आहे. अनेक पोषक मूलद्रव्ये आपल्याला दूध आणि दुग्धजन्य पदार्थापासून मिळतात. दुधामध्ये व्हिटॅमिन B1, B2, B3, B5, व्हिटॅमिन A, D, E, K हे उपलब्ध असतात. तसेच दुधामध्ये निरनिराळी खनिजे जशी की कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, सिलेनियम आणि झिंक उपलब्ध असतात. भारतात सध्या मानसी दूध उपलब्धता 345 ग्रॅम असून 2050 पर्यंत ही उपलब्धता 800 ग्रॅम इतकी होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जागतिक दुग्ध दिनाच्या माध्यमाने भारतामध्ये दुधाची संस्कृती पुनर्जीवित करण्याची आवश्यकता आहे. आजच्या जागतिक दुग्ध दिनानिमित्त उत्तम आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी सर्वांनी उत्तम दर्जाचे दुग्ध प्यावे व शतायुषी व्हावे ही आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की शेअर करा.